नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही सण असो घरोघरी हा पुरणपोळीचा बेत असतोच चला तर आज मी तुमच्यासोबत पुरणपोळीचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर करणार आहे जणांकडून पुरणपोळी तयार करताना पुरणपोळी लाडताना थोडीशी फाटते पुरण पातळ होतं कधी जास्तच घट्ट होतं आणि जी पुरणपोळीची डाळ आहे ती वाटताना हातसुद्धा दुखून येतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये अजिबात पुरणपोळीची डाळ न वाटता किंवा पुरणयंत्राचा वापर न करता अगदी लोण्यासारखं मौसूद पुरण कसं तयार करायचं आणि त्यापासून पोळी कशी बनवायची सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक कप चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे बघू शकता वजनी प्रमाणात बघायला गेलं तर जवळपास अडीचशे ग्रॅम किंवा एक पाव ही हरभऱ्याची डाळ इथे घेतलेली आहे तुम्ही हवं असल्यास आस घरात जी मोठी वाटी असते किंवा ग्लास असतो त्याचं प्रमाण घेऊन सुद्धा हे जे पुरण आहे ते बनवू शकता चला सगळ्यात अगोदर कुकरमध्ये ही जी, कुकर जी डाळ आहे एक कप डाळ मी घालून घेतलेली आहे त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून तुम्हाला पुरणपोळीची जी डाळ आहे हरभऱ्याची डाळ ती स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायची आहे कारण बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये पावडर असते तर बघू शकता दोन ते तीन वेळेस मी आपली हरभऱ्याची डाळ जी आहे ती धुवून घेतलेली आहे आता एक कप हरभऱ्याच्या डाळीला किती पाणी घालायचं तर इथे जेवढी हरभऱ्याची डाळ आहे त्याच्या तीन ते चार पट पाणी तुम्ही पुरणासाठी घालू शकता तर मी इथे एक कप चणा डाळ घेतली होती त्यानंतर मी तीन कप त्याच कपाने पाणी घातलेलं आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चमचे मी घालत आहे तेल हळदीमुळे पूरणाला रंग छान येतो आणि जे तेल घातलेलं आहे त्यामुळे ना आपली डाळ एकसारखी शिजते आणि बऱ्याच वेळेस पूरणाची डाळ शिजताना शिट्टीमधून जे पाणी बाहेर येतं तेसुद्धा येत नाही चला तर कुकरचं झाकण बंद करून आपण याला सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊया तर मी इथे याला गॅसवरती ठेवलेलं आहे सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत आपण पोळीसाठीची कणिक मळून घेऊया तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे तर तुम्ही नवीन असाल आणि छान लुसलुशीत तोंडात विरघळणाऱ्या पोळ्या तयार करायच्या असेल तर एक कप गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये अर्ध्या प्रमाणात म्हणजे अर्धा कप तुम्ही मैदा घालू शकता कारण बऱ्याच वेळेस सगळं प्रमाणात साहित्य घेऊन सुद्धा पोळ्या थंड झाल्यानंतर कडक होतात मऊ लुसलुशीत राहत नाही त्यामुळे इथे आपण गव्हाच्या पिठाच्या अर्ध्या प्रमाणात मैदा घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ आणि थोडीशी चिमुडवर हळदसुद्धा घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याची छान मऊसूत अशी कणिक मळून घेऊया पुरणपोळीचं कणिक मळताना किंवा पीठ तयार करताना थोडंसं पातळ किंवा मऊसूत आपल्याला भिजवायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं मऊ असतं पुरणपोळीचं कणिक त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून खूप जास्त वेळेला मळून अशा पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पिठाला छान लवचिकपणा येतो आणि पोळी कितीही पातळ लाटली तरी फुटत नाही आणि आपली पोळी एकसारखी पातळ मऊ लुसलीशी तयार होते तर बघू शकता आठ ते दहा मिनटं मी छान पिठाला मळून घेतलेला आहे आता आपण तेलाचा हात लावून याला दीड ते दोन तासासाठी अशा पद्धतीने कापडांनी किंवा नॅपकिननी झाकून ठेवूया जितका जास्त वेळ पीठ मुरेल तितकीच पुरणपोळी छान लुसलुशीत तयार होते तर आपली कणिक मळून तयार होईपर्यंत जी हरभऱ्याची चणा डाळ आहे पुरणपोळीसाठीची ती सुद्धा छान सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेतलेली आहे पूर्णपणे वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून बघू शकता तुम्ही आपली जी चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ आहे अगदी बोटचेपी होईपर्यंत इथे मऊसूद शिजलेली आहे अजिबात हरभऱ्याच्या डाळीचा कण याच्यामध्ये लागत नाही आहे एकसारखी ही डाळ शिजलेली आहे त्यानंतर आपण ही जी डाळ आहे एका चाळणीवरती काढून घेऊया म्हणजे जे कटाच्या आमटीसाठीचं सा पाणी किंवा एळवणी असतं ते खाली बाऊलमध्ये इथे पडेल बघू शकता अशा पद्धतीने मी स्टीलच्या चाळणीवरती हे जी पुरण आहे किंवा जी डाळ आहे ती काढून घेतलेली आहे खाली बाउलमध्ये आपल्या कटाच्या आमटीसाठीचं जे पाणी असतं हरभऱ्याच्या डाळीचं पुरणाचं ते आपण काढून घेतलेलं आहे कटाच्या आमटीसाठी पुरणाच्या डाळीचं पाणी वापरल्यामुळे कटाची आमटी अतिशय चविष्ट तयार होते तर हेच पाणी वापरून तुम्ही कटाची आमटी तयार करू शकता कटाच्या आमटीची रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही ती रेसिपी नक्की ट्राय करू शकता चला हे जे पाणी आहे ते मी एका छोट्याशा डब्यामध्ये काढून घेते ह्यानंतर आपण पुरण कसं बनवायचं किंवा कसं शिजवायचं ते बघूया सुरुवातीला जसं मी म्हटलं होतं आपण पुरण यंत्राचा किंवा पुरणाच्या चाळणीचा अजिबात वापर न करता इथे पुरण तयार करणार आहोत तर ते कसं करायचं ते बघूया सगळ्यात अगोदर जेवढी पुरणाची डाळ डाळ आपण घेतलेली होती एक कप तेवढीच मी इथे साखर घेतलेली आहे आणि ह्यानंतर जे चटणी जार किंवा मिक्सरचं चो छोटंसं भांडं असतं त्यामध्ये आपण थोडीशी डाळ घालून घेतलेली आहे दोन ते तीन चमचे आणि त्यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे आणि आता आपण याला छान मस्तपैकी बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरला अगदी दोन ते तीन मिनटातच जी पुरणाची डाळ आहे ती साखरेसोबत वाटून घेतल्यामुळे अगदी सोपं जातं आणि अजिबात त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा दाणा राहत नाही अगदी सोपी पद्धत आहे पुरणाची डाळ हाताने वाटायची म्हटलं की हात दुखून येतो किंवा पुरणे यंत्रावर जरी वाटायचं म्हटलं तर बराचसा वेळ जातो तर अगदी पाच ते सहा मिनटात तुम्ही ही जी सगळी डाळ आहे ती मिक्सरवरती अशा पद्धतीने साखरेसोबत बारीक वाटून घेऊ शकता तर इथे बघू शकता तुम्ही मी सगळी डाळ इथे घातलेली आहे फक्त काळजी एका गोष्टीची घ्यायची जी डाळ आहे पूर्णाची हलकीशी गरम असावी म्हणजे जी, जी साखर आपण मिक्स करतो त्यामुळे काय होतं साखरसुद्धा थोडीशी मेल्ट होते आणि व्यवस्थितपणे ही जी हरभऱ्याची डाळ आहे साखरेसोबत बारीक होते बघू शकता हलकी कोमट आहे खूप जास्त गरम डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची नाही तर बाकीची डाळ आणि जी उरलेली साखर होती तीसुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थितपणे बारीक करून घेतलेली आहे आणि एका पॅनमध्ये जे हे सगळं वाटलेली डाळ आणि साखरेचं मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे हो आज मी इथे साखरेचा वापर केलेला आहे जर तुम्ही गुळापासून पुरणपोळी तयार करणार असाल तर तुम्ही एक कप हरभऱ्याच्या डाळीसाठी एक कप बारीक चिरून घेतलेला गुळसुद्धा वापरू शकता आणि सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला मिक्सरवरती पुरणाच्या डाळीसोबत गूळसुद्धा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या पॅनमध्ये आपण पुरण काढून घेतलेलं होतं ती पॅन आपण गॅसवरती ठेवून घेऊया आणि अशा पद्धतीने एकदम लो फ्लेमवरती तुम्हाला कंटिन्युअसली याला चमच्याने हलवत हलवं जिवून घ्यायचं आहे तर अगदी कमी गॅसवरती तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे बघू शकता सुरुवातीला पॅनमधलं जे पुरण आहे ते थोडंसं पातळ दिसतं तर अजिबात घाबरायची गरज नाही आहे कारण जसं जे आपलं पुरण आहे ते शिजत जातं तसं याला येत जातो तर बघू शकता कंटिन्युअसली मी याला हलवत आहे पाच ते सहा मिनटं इथे झालेली आहे आणि पुरणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता थोडंसं अगोदरपेक्षा हे घट्ट झालेलं आहे आता दहा ते बारा मिनटानंतर मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवत आहे बघू शकता दहा ते बारा मिनटं कंटिन्युअसली याला परतून घेतल्यानंतर आपलं पुरण बघू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि अगदी तीन ते चार मिनटातच आपलं जे पुरण आहे ते आता तयार होईल तर ते कसं ओळखायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची फूड किंवा जायफळ फूड तुम्ही घालून घेऊ शकता मी इथे आज साखरेचं पुरण तयार केल्यामुळे अर्धा चमचा वेलची पूड घालत आहे गुळाचं पुरण असेल घालून तयार केलेलं तर तुम्ही इथे अर्धा चमचा जायफळाची पावडर सुद्धा घालू शकता तर बघू शकता दहा ते पंधरा मिनटं पूर्ण याला टोटल पंधरा मिनटांपर्यंत मी परतून घेतलेलं आहे पुरण तयार झालं हे कसं ओळखायचं कुठलाही लाकडी चमचा किंवा झारा याच्यामध्ये अशा पद्धतीने फसवून बघायचा अगदी तो एकदम घट्टपणे उभा राहत असेल तर तुमचं पुरण तयार आहे असं समजायचं बघू शकता पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि आपला झारासुद्धा किंवा जो लाकडी चमचा आहे तोसुद्धा याच्यामध्ये मस्तपैकी उभा राहत आहे याचा अर्थ आपलं पुरण शिजून तयार आहे गॅसची फ्लेम मी बंद करत आहे आणि आपलं जे पुरण आहे ते आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया त्यासाठी तुम्ही हवं असल्यास याच्यावरती कुठलाही कॉटनचा नॅपकिन झाकून ठेवू शकता म्हणजे पूर्णाच्यावरती वरती साय धरत नाही अशा पद्धतीने पुरण गरम असताना ह्याच्यावरती ताट वगैरे झाकून ठेवायचं नाही कारण ताट झाकून ठेवल्यामुळे गरम पूर्णाची वाफ आतमध्येच राहते आणि त्या वाफेचं पाणी होऊन ते, ते पूर्णामध्ये मिक्स होऊ शकतं त्यामुळे कॉटनचा नॅपकिन किंवा कपडा इथे तुम्ही कढईवरती झाकून ठेवू शकता तर जवळपास दीड ते दोन तासानंतर आपण जी पुरणपोळीसाठीची कणिक म्हणून ठेवलेली होती ती सुद्धा अगदी लवचिक आणि मऊसूत इथे तयार झालेली आहे बघू शकता खूप जास्त लवचिक होते जितका जास्त वेळ तुम्ही कणिक मळून ठेवाल तितकीच पोळी मऊ छान येते तर याला एकदा आपण अजून तेलाचा हात लावून छानपैकी मळून घेऊया म्हणजे पोळी लाटताना अजिबात फाटणार नाही किंवा पुरणसुद्धा बाहेर येणार नाही आणि तुम्ही हवी तितकी पातळ पोळी ह्या पिठापासून तयार करू शकता लाटू शकता तर बघू शकता अगदी पातळ आणि छान लवचिक आपलं पीठ इथे मळून तयार आहे आणि आपलं पुरणसुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे चला तर आता आपण पोळी कशी बनवायची ते बघूया सगळ्यात अगोदर लिंबा एवढा कणकेचा गोळा घेऊन अशा पद्धतीने मी गोल करून घेतलेला आहे आणि पुरणसुद्धा एका डब्यामध्ये काढून घेतलेला आहे चला तर पोळी कशी बनवायची ते बघूया सगळ्यात अगोदर जितकं कणिक घेतलेली आहे पोळीसाठीची बघू शकता त्यापेक्षा थोडासा मोठा किंवा समप्रमाणात तुम्ही पुरणाचा गोळा तयार करून घ्या त्यानंतर जी कणकेची पारी आहे ती तुम्हाला हातावरती अशा पद्धतीने थोडंसं कोरडं पीठ लावून तयार करून घ्यायची आहे आणि मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आहे फक्त कडेच्या साईडने थोडंसं पातळ तुम्हाला ही जी पारी आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर हाताला थोडंसं पीठ घोळवून जो पुरणाचा गोळा आहे तो कणकेच्या गोळ्यामध्ये अशा पद्धतीने अलगद घेऊन द्यायचा आहे आणि पुरणाचा गोळा पारीमध्ये भरल्यानंतर थोडंसं कोरडं पीठ याच्यावरती लावून घ्यायचं आहे खूप जास्त कोरड्या पिठाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे कारण खूप जास्त कोरडं पीठ वापरलं तर आपली जी पोळी आहे ती थंड झाल्यानंतर वादड किंवा कडक होते तर बघू शकता आपण जो एक्स्ट्राचं किंवा शिल्लकचं कणिक होतं तेसुद्धा अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे याचं तोंड व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं आहे नाहीतर आपली जी पोळी आहे ती लाटताना फाटू शकते त्यानंतर हातावरतीच आपल्या हातांच्या बोटाच्या साह्याने आपल्याला जे पुरण आहे पोळीमध्ये अशा पद्धतीने काठांपर्यंत पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर पोळी कशी लाटायची ते बघूया सगळ्यात अगोदर जे लाटणं आहे ते अगदी हलक्या हाताने फिरवत तुम्हाला एकदम अलगदपणे ही जी पोळी आहे ती लाट लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हवं असल्यास तुम्ही थोडंसं कोरड्या पिठाचा किंवा तांदळाच्या पिठेचासुद्धा सुद्धा वापर करू शकता नवीन असाल तर तांदळाची पिठी वापरली तरीही चालेल त्यामुळे पुरणपोळी अगदी सरसर लांबते आणि अजिबात चिकटत नाही पुरणपोळी उलटपालट करून खालची बाजू वरती करून अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे म्हणजे पुरणपोळी काठापर्यंत अगदी पातळ आणि एकसारखी लाटली जाते त्यानंतर हातावरती पोळी घेऊन एक्स्ट्राचं कोरडं पीठ काढून घ्यायचं आहे झटकून टाकायचं आहे आणि मध्यम आचेवरती गरम केलेल्या तव्यावरती ही जी पुरणपोळी आहे ती अलग हाताने टाकून घ्यायची आहे तवा आपला मध्यम आचेवरती गरम असावा एकदम कमी गॅसवरती ही जी पुरणपोळी आहे ती भाजल्या जात नाही त्यामुळे सुरुवातीला थोडंसं मध्यम आचेवरती तवा गरम होऊन द्यायचा त्यानंतर पोळी एका साईडनी भाजल्यानंतर पलटून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं आपण तूप ह्याच्यावरती सोडून घेऊया आणि बघू शकता आपली पुरणपोळी इथे फुलायला किंवा फुगायला सुरुवात झालेली आहे एकदम छान पातळ आणि मऊ लुसलुशीत अशा ह्या पुरणपोळ्या तयार होतात खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर अगदी लक्षात ठेवल्या तर अशा पद्धतीची मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अंग खुसखुशीत अशी पुरणपोळी तयार होते तर काही गोष्टी लक्षात ठेवून अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर नक्कीच अजिबात तो फसत नाही आणि एकदम परफेक्ट पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या तयार करून घेऊ शकता त्यानंतर दुसरीसुद्धा पोळी मी त्याच पद्धतीने लाटून घेत आहे आणि हीसुद्धा पोळी आपण तव्यावरती टाकून भाजून घेऊया पहिली बाजू व्यवस्थितपणे भाजल्यानंतरच तुम्हाला पोळीला पलटून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं तूप किंवा तेल सोडून दुसरी बाजूसुद्धा ह्याच पद्धतीने तुम्हाला भाजून घ्यायची आहे आय होप आजच्या या व्हिडिओमध्ये पुरणपोळी तयार करण्यासाठीच्या सगळ्या टिप्स आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तयार करताना त्या तुम्हाला आवडल्या असतील आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत सोबत किंवा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद